मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील अंजू नावाच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरिक नसरुल्लाह सोबत लग्न केलं होतं. तसाच प्रकार ठाण्यामध्ये उघड झाला आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधील अंजू नावाच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरिक नसरुल्लाह सोबत लग्न केलं होतं. भारताला खिजवण्यासाठी पाकिस्तानच्या ISI ने या दोघांचं फोटोशूट करून सोशल मीडियावरती व्हायरल देखील केलं होतं. अगदी तसाच प्रकार ठाण्यामध्ये घडला आहे. ठाण्यातील तरुणीने पाकिस्तानात जाऊन लग्न केलं आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी तरुणाशी तिची ओळख झाली होती. त्यांचं रुपांतर प्रेमात झालं होतं. यानंतर तिने गपचूप पाकिस्तान गाठले आणि तिकडे लग्न उरकून ती पुन्हा अंजू सारखीच भारतात आली आहे. फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर ठाण्यातील एका तरुणीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद येथे जाऊन लग्न केलं. काही महिने त्या व्यक्तीसोबत राहिली. ती 17 जुलैला भारतात परतली आहे. ठाणे पोलिसांना याची खबर मिळताच तिला पोलीस ठाण्यात बोलावून तिची चौकशी सुरू केली आहे. सनम खान असं तिचं या तरुणीचं नाव असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सीमा हैदर ही महिला गेल्या वर्षी भारतात आली होती. ती देखील फेसबुकवरील गेमवर ओळख झाल्याने पती आणि मुलांना सोडून भारतात आली होती. यानंतर अंजूचे प्रकरण बाहेर आले होते. आता ठाण्यातील सनम या तरुणीने पाकिस्तानात जात येथील व्यक्तीशी लग्न केलं आहे. पाकिस्तान हा भारताविरोधात कडक कारस्थान करणारा देश आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याने सनम ही खरोखरच लग्न करण्यासाठी गेली होती की हेरगिरी किंवा अन्य काही कारणासाठी गेली होती याचा तपास पोलीस करत आहे. 2022 नाशिकमधील तरुणीनेही दुबईमध्ये लिबिया मार्गे पाकिस्तान गाठत लग्न केलं होतं. तिच्या पालकांनी ती हरवल्याची तक्रार देखील दिली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ती भारतात परतल्यानंतर खरे भिंग उघड झाले होते. या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन वर्तकनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अनुषंगानं सर्व स्तरावर पोलीस अधिकचा तपास करत आहेत. सर, ते डॉक्युमेंट जे आहेत, आधार कार्ड असेल किंवा पासपोर्ट, पॅन कार्ड, हे तिने कुठून बनवलं? कारण की अशी माहिती मिळते की एका एजंटच्या थ्रू तिने बनवलं आणि ती पाकिस्तानमध्ये गेली आणि पाकिस्तानमधून तिला पुन्हा व्हिजा नव्हते भेटत म्हणून ती इंडियामध्ये. त्या अनुषंगाने सविस्तर तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत. सर, एवढी मोठी जर घटना होत असेल तर मग काय त्यांनी डॉक्युमेंट्स किंवा काय झालं त्यांच्यावर काय करावं गेलं? त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. अधिकची माहिती आम्ही तपास पूर्ण झाल्यावर देऊ. चौकशी केली, चौकशीच्या माध्यमातून आतापर्यंत काय समोर ती सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर देऊ. उसके बारे में इन्वेस्टिगेशन चालू है. उसके हम जो इन्फॉर्मेशन है, डिटेल इन्फॉर्मेशन बाद में हम देंगे. त्या अनुषंगाने सर्व माहिती आम्ही तुम्हाला नंतर देऊ. ओके.